मला कमळ वाढायची तू मग काना काना चल केसर खवळल्यावर मला माहिती तू बी किती शहाणा आहे चल आता काना काना शाळेत चल कमळ वाढायची मला चल लवकर उशीर झालाय आईला माझा डबा राहिला घरी राहू दे चल आजच्या दिवस उपाशीच राहा आज दुपारीच चाललास चल फटाफट ए घनश्याम इकडे रे अहो नको ना जाऊ द्या ये ना परत जमा घरी अहो नको ना लय उशीर झालाय चाळे जायचंय यापुढे मला डबा घरी राहिलाय यस लवकर उरकीत नाही चल लवकर हिने लय ताण दिलाय आणि हिने तो वडी ताणलाय डबा ठेवलाय घरी अरे तिला बर तिला चाळेत बसून ये तू माघारी चल लय लवकर चाललास तुझा तांगा पेक्षाच बंगला लय मोठा आहे बस तू पण मी तू कशाला येते रे मला शाळेत जायचंय गुड मॉर्निंग बसा खाली आपल्याला काय करायचंय त्याचा मार्ग अगोदरच जर निश्चित असला तर आपण त्या दिशेने निश्चित काय करत असतो तर प्रयत्न करत असतो गोट्या काय व्हायचंय रे तुला मला पैलवान व्हायचंय आधीच खात्या पित्या घरचा पैलवान व्हायचंय तुला व्हायची पैलवान घरच्यांची इच्छा आहे माझी बी इच्छा आहे पैलवान व्हायची अरे नुसती इच्छा असून काय जमतंय वय शरीर फुगवलेले त्याला पैलवान म्हणतात काय घनश्याम आपल्याच शाळेत शिकतोय घनश्याम तुला काय व्हायचंय रे सर मला शेतकरी व्हायचंय का बरं शेतकरी व्हायचंय तुला सर मला शेतकरी होऊन जितक्या कमी पाण्यात उत्पन्न काढायचं कायचंय मला एक चांगला शेतकरी बनायचंय आणि चांगल्या शेतकऱ्याला सांगायचंय आपण आपल्याला आत्महत्या करायची नाही आता कोणी शेतकरी झालाय कोणी आर्मीत गेलंय आता बघू मुलींचे काय स्वप्न आहेत घनश्यामला व्हायचंय प्रगतशील शेतकरी आता पाहू मुलींचे काय स्वप्न आहेत हो सर मी राहिलो तुला काय व्हायचंय पहिलं व्हायचंय आदे काय होणार तू व्हायचंय ना सर काय होणार तू मला टेनिसपटू व्हायचंय ओके बस खाली आता धिंगाणा काय घालू नका अभ्यास करत बसा आलच मी परत तुझ्या आईचा शेतकरी तुझे तुझ्या मुळे आम्हाला बोलणं बसलं ना हा काय वाटायला का तू चिंतील बर का तू अच्छा पैलवान पण तू तुझ्या घरचा पैलवान मग काय करशील तू पण तू पण तू मला द्यायला लावी मी शेतकरी म्हणून पण माझ्या रामात रानात काम करून तुझ्या रानात नाही एवढा शेती करण्याचा पोटचा पडला आहे तू चांगला काय आला एवढी शेती करण्याचा पोटचा पडला आहे तू बस तुला काय करायचंय पैलवान होऊन लोकांच्या अडमोड मी शेतकरी होऊन माझा काम गाईन शेतकऱ्यांकडून बस शांत चांगला काय आला समजून नाही तर खाईन मोकर करतय आईला लय कटाळा आलायला का तुला काय रोग आला काय कटाळायला तुझ्यासाठीच पोरगी बघितली काल काय पोरी बघतोय भजे खातोय चोरून आज तुझ्या नादाने आम्हाला फिरावेत जाऊन मुरदे हका मारणाला घनश्याम चाललाय हका मारणाला का त्याला अये घनश्याम इकडे येला का कायला का तुला पण लय मान लागलाय तू इथपर्यंत ये चला काय रो काय बस बसून द्या वय मला असं कळलं काल तुम्ही आमरुदा तुम्ही तिघ पुरगे बघायला गेलते म्हणून काय लका घनश्याम पुरी चाय बापाचे गंमत आहे ती वावर बघत आहेत हो मग त्यांचं बरोबर आहे लका मग तुम्ही मग खाद्या पित्या करतोय पण त्या पुरी इथं त्यांना आणलं खायला नको का मग काय पुरी काय वावर खाते का वावर वावर नाही खाणार पण त्यांना असं आजकाल गंमत सांगतो पुरींच्या बापाचे काटे त्यांना वावर पाहिजेत पण वावरात पण नाही गेले पाहिजे मग आता काय करायचं बोल मग त्यांचं बरोबर आहे ना पण पोरणावर जो चांगलंच पाहिजे मग मला सांग त्यांचं काय वावरात नमऱ्या बसवायचा लमऱ्या नाही रे बसवायचा रे त्यांचं तुम्हाला पटलं पाहिजे ना रे त्यांचं तुम्हाला पटलं पाहिजे ना रे पण तुम्ही रोजाचे मला माहिती आहे जगाची रीती तुला एक गंमत सांगतो काल काय झाली
याला पुरकी बघायला गेलतो. याला विचार आम्ही काल नगर पासून निघालो ना, टाकळी पर्यंत दिवस ते तीन तीन पुरी पाहिल्या, आज इकडं उद्या तिकडं. जाऊ दे, आपल्याला जे हवाय भेटतंय बघू दे. मरू दे, जाऊ दे. याच्या नादाने एवढी गंमत आमची. म्हणून जर तुम्ही विचार करीना, रोज गाडीला केक मारताय जाताय जेवाया. आम्हाला काय पुरगी यायला बघायची, खायला भेटतंय तुम्हाला. काय मरू दे. आता इथून पुढं तुला न्यायचा, जमल ना? काय मला जवळ आहे बाबा. आयो, साऱ्या दोन्यात तुझे काम एकट्यापाशीच असत. बबड्याला मला तसं फिरायचं नाही ना. मग काय करतो उद्या तुझ्या टायमाला आम्ही येणार. येत तुम्ही या ना, तुम्हाला मी फोन. अविशेष म्हणजे तुझ्या लग्नात आमचे पोरं बुंदी वाटते. समजलं तुला, आम्ही तर तिघ जण भाऊ. चल दे माझ्याकडं. आता किती खड्याने खेळायचंय? एक खडा फेकायचा आणि तीन खडे घ्यायचे. तू घरी चल, खेळू दे की आम्हाला. गप्पा तुम्ही, खेळू दे. तुम्हाला नाही काही काम ना दाम, काय नाही. हा ग बस, तू कशाला आला? तू कशाला आला? तू आला कायला? तू मला काल खेळून देत नव्हती, मग तुला. तू कालवनात खेळत होता, मी आज सावलीला बसले बघ बर. तुला आज काही उद्योग आहे का नाही घरी? आज सुट्टी. चल घरी. मी नाही येणार. अभ्यास करावं घरी सुट्टी. तू केला का? हा मी करून आले. मला माहित नाही तुला घरी बोलवलंय की नाही. तू लवकर चालायचंय. मी नाही येणार, जा. चिमरे ओघ मी तुझा कडा घेतलाय. जा घेऊन. ओघ घेतलाय. पुरीत काय काम आहे? नरपाळे गप तू. ए ग बस, मी दुसरा खडा आणायला लावणार आहे पुरींला. आणायला लावणार. चल घरी. मी नाही येणार, जा. घरी नको येऊ. आणणार नाही सांगायला. तुझं चालपेट काढायला लावलं तर तिथून जा घेऊन. ए पुरी, जा दुसरा खडा आणा आपल्याला. सोहान तुझ्या जीवावर. चल पटपटा. राहू दे त्यांना, घरीच ठेवायचंय. कालवाना करू, कालवाना करू. तिला कर दे आणायला. म्हणा करड नाही. बरं जाऊ दे, जाऊ दे मरू. हा तू करीत जा. किडम्यांना तुम्ही कालवा करू नका. अरे हिला दंतेच पाहिजेत म्हणे. हा जाऊ तू ग बस. मग बघतो गबस. वारी सांगिला. करड घरी गेल्या तर मी असा दाव्याचा वादाडा बसवीन का नाही निबार. करड तर नेऊ द्या कुत्रे बित्रेनी. हा ग बस, बस गेला करड. सारखा कालवाय हो, कसा वादाडा बसा. होण आता कार झालाय, नाही तर असा झोड असताना. आता किती उशीर झालाय एक तर यायला. तुम्ही अन्ना एवढ्या उन्हाचं काय करता? काय नाही, पाईप गोळा करतोय. पाणी नाही, काय नाही. कशाला उगाच तापायला ठेवायचं? हा निस्त्याचा कशाला करतात? लय उशीर केला रे यायला. या पुरीमुळे उशीर झाला अण्णा. असं होय अण्णा. मी नाही बाबा असं काम करणार, लय ऊन लागते. शेतकऱ्याचा मुलगा तू आणि तुला ऊन लागते. लेकटा आलाय, जाऊ द्या उद्या टाकू. अरे कामात कसलं ऊन. लय ऊन लागत आहे अण्णा, मी जातो घरला. आम्हाला नाही ऊन लागत का? आम्हाला नाही ऊन लागत. टाकू द्या अण्णा, आजच काही न लय होय खातात. नको नको, तुला जायचं असलं तर जा. आजचं काम उद्यावर टाकू नाही. जा तू सावलील, जा सावली. मी भी नाही करणार. बांधायसाठी इकडे येतो. जा तू भी जा दोघांना. कोणी किती अण्णा केवढे लईच आपला कांदा. आली गाडी अण्णा, आली गाडी. आज खानगे पाटलांना देऊन टाकू कांदा. बर बर. नमस्कार. कोणाच कांदा येऊ? हा काय आमचाच आहे. कोणाचा आहे? आमचा आहे. तुमचा आहे? तुमच्या बरोबर कोण आले कांद्या बरं? अण्णा आलेत. अण्णा अण्णा तुमचे कोण आहेत? वडील. वडील आहेत का? बरं, किती गोणे आणलेत? आणले 40. 40 गोणे आहेत. बरं बरं, फोडून बघतो कसा आहे कांदा येतो. हा बघा ना. फोडल्यानंतर मग भाव असतो. घ्या फोडा. कांदा चांगला नाही तुमचा, खराब कांदा आहे. राहू कांदा येऊ काही खराब कांदा यार येऊ. आम्हाला काही समजत का नाही कांदा कसा आहे? दुसरी कोणी फोडून बघा बरं. अहो दुसरी कोणी फोडून बघा. 500 फायनल द्यायचं असला देण्यात घेऊन जा. तुला हे पांभरू द्या अण्णा. तुम्ही बघा मला काही घेणं देणं नाही. मला काही सांगू नका.
असला माल तुम्ही चालच्यानी पाचच्यानी घ्यायला लागला. आम्ही काय करायचं मरू द्या, मी चाललो घरी, मला काही घेणं देत नाही. जाऊ द्या मरू द्या. चला चला पुढचा नाही लावूया. चला चला पुढे चला चला पुढच्या पुढच्या पुढे 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 चला चला. कोणाचं माल येऊ पुढचा. जाऊ का गेला रे. अय बांगुळ्या निटाक मास बघतय. नुसता खायच्या कामाच आहे, खेळायच्या कामाच बघ. त्याला पळायला पण येणार आहे तर बघ, खेळता पण येत नाही. डेअरी बी आहे, खाऊन खाऊन नुसता पोहोचला. का बघ की यांना नीट खेळायच काय ना. तू जाण खेळायला, टांपा एवढा तरी आहे का तू. अरे ती बस म्हणल्यात बसलोय रे म्हणून. नाही मी काय झालं यांच्या नाती लागून उन्हात डोकी तापीत बसलो. आम तुला मुंगूस बेटा आणावं लागण खेळाय. आता गपला का तू, काही नको बोला. जाऊ बोला जाऊ, येडवून नको बोला. जाऊ खेळता येत असल जा. आता ती खेळते म्हणून चल मोकर काही खेळा ना तन फिळा ना तन. चल चल मी चाललो, तुम्ही बसा इथं डोकी तापीत.